गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेत संबंधित मोबाईल धारक तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. नंदुरबार एलसीबीच्या पथकाने सुमारे 7 लाखाचे तब्बल 53 मोबाईल हस्तगत केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप अधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातून अनेक मोबाईल धारकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये प्राप्त झाल्या होत्या. सध्या कोरोनामुळे अनेकांचे कामकाज व विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे, त्यामुळे मोबाईल गहाळ झाल्याने अनेक अडचणी येत होत्या. म्हणून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गहाळ व हरवलेल्या मोबाईल बाबतची माहिती घेण्यात आली. तसेच सदरचे मोबाईल शोधून काढण्यासाठी नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती घेतली. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रारदारांना मोबाईल हरवल्याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जातील IMEI नंबर एकत्रित करून मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. हरवलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरू असलेल्या मोबाईल नंबरधारकांच्या नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात व गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जाऊन शोध घेतला. त्यांच्याकडनं तब्बल 7,02,000 रुपये किमतीचे 53 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार LCB पथकाला यश आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते किंवा हरवलेले होते ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या, त्या सर्व तक्रारींचा डेटाबेस एकत्र करून स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत त्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं आणि त्यामध्ये आज पावे तो 53 मोबाईल हे पोलीस दलाला हस्तगत करण्यात यश आलेलं आहे. आणि हे 53 मोबाईल आज त्यांचे जे तक्रारदार आहेत, ज्यांचा मोबाईलची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली होती, त्यांना आज त्यांच्या ताब्यात देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या सर्व कामगिरीमध्ये माजी सहकारी अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी रवींद्र कळमकर व त्यांची संपूर्ण टीम यांनी मागील 15 दिवसापासून अत्यंत मेहनत घेऊन ही कामगिरी पार पाडलेली आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे मोबाईल आज 53 नागरिकांना परत करण्यात आलेले आहे त्याची साधारण बाजारभावाप्रमाणे किंमत आज 7 लाखापेक्षा अधिक आहे, 7,02,000. आणि अजूनही जे इतर मोबाईल गहाळ झालेले आहेत किंवा हरवलेले आहेत परंतु त्यांचा अजून शोध लागलेला नाही, त्यांचा देखील शोध तांत्रिक विश्लेषण करून स्थानिक गुन्हे शाखेमार्फत घेण्यात येत आहे आणि लवकरच ते देखील हस्तगत करून प्रत्येक नागरिकाला ते देखील मोबाईल परत करण्यात येईल.